कार्यक्रमात मी अक्षय पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपला महाराष्ट्र हा लोककलेने समृद्ध आहे, संपन्न आहे. तसेच या लोककलेमधील सर्वात लोकप्रिय कला प्रकार अर्थातच लावणी. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्य की लावणी हा शब्द तयार झाला. मित्र हो, लावणी म्हटली की नाव घ्यावंस वाटते ते म्हणजे ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन कवठेकर यांचं. कारण यांनी आपली जवळपास तब्बल 50 वर्ष तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य यांनी पुरवले. त्याचबरोबर नाव घ्यावंस वाटते ते म्हणजे ज्येष्ठ लावणी सम्राज्ञिनी विठाबाई नारायण गावकर यांचं. व मंगळा बनसोडे असतील, सुरेखा पुणेकर असतील, विजया पाळन असतील यांची नावं घ्यावीशी वाटतात. कारण यांनी मोठं योगदान या लावणी कलेसाठी यांनी आपलं दिलेलं आहे. त्याचबरोबर लावणी, लावणी म्हणजे मराठी अस्मितेची. लावणी म्हणजे ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या बोलावर चिरकायला लावते ती म्हणजे लावणी. आणि असाच एक लावणी सम्राट आपल्या सेलिब्रिटी मंचावर येतोय. त्याचं नाव आहे अक्षय मालवणकर. त्याचं मी जोरदार ताल्यांनी स्वागत करतो. तसंच शब्द सुमनांनी मी त्याचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार अक्षय. अक्षय, मला अभिमान वाटतो की तू आज पुरुष असून सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने लावणी सादर करतोय. बऱ्याचशा महिलांना हे असं जमत नाही, पण तू हे कसं काय करू शकतोस आणि हे कसं तुला जमतं? असं बघायला गेलं तर आम्ही असं मुलींकडेच बघून ऑलमोस्ट शिकतो. पण शेवटी म्हणतात ना, मुलींच्या भावना ह्या मुलींकडे इनबिल्ट असतात आणि आम्हाला त्या आणाव्या लागतात. तर त्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे ते म्हणजे ऑब्झर्वेशन. आम्ही काही मुलींकडे असं बघतो, म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून नाही, पण आम्ही असं बघतो की ते कसे चालतात, कसे बोलतात, त्यांचे हातवारे कसे आहेत. मग काही आमच्या फ्रेंड्स आहेत, त्यांच्याशी आम्ही बिलकुलच म्हणजे असं गप्पा मारत असतो. त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतो की काय असतं, म्हणजे बोलतात ना प्रेमाच्या गोष्टी वगैरे सगळ्या त्यांना विचारतो आम्ही. मग तुझ्या बॉयफ्रेंडने काय केलं, मग असं तसं वगैरे. आणि मग त्यांचे एक्सपिरियन्स घेऊन ते आम्ही आमच्या आतमध्ये फील करतो. आणि ते फील करत असल्यामुळे ते आपोआप आमच्या आतमधून ते निघत असतं. आणि स्त्रियांची मक्तेदारी ही स्त्रियांकडे तर खूप चांगली आहे, पण आम्हाला हे स्त्रियांचे भाव आणावे लागतात. असं बघायला गेलं तर पहिला एक्सपिरियन्स माझा, मी स्टेज शो 2011-12 दरम्यान केला. आणि तो कार्यक्रम मी पहिल्यांदा विरारमध्ये आगाशीमध्ये इथे केला. त्या अगोदर मी नाटकाचे कार्यक्रम करायचो, म्हणजे ॲक्टिंग करायचो. आणि ॲक्टिंगच्या ह्याच्यातून मग हळूहळू डान्सकडे, म्हणजे माझ्या काही गावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही 26 जानेवारीचा पहिला कार्यक्रम ठेवतोय आपल्या एरियामध्ये, तर तू त्यामध्ये परफॉर्म करणार आहेस का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी करेन ना. आणि त्यावेळेला नुकताच नटरंग हा चित्रपट आला होता, म्हणजे चित्रपट यायचा होता पण त्याचे गाणे जे होते ते रिलीज झाले होते. आणि ते म्हणजे वाजले की बारा आणि अप्सर आली, हे गाणं त्यावेळेला खूप गाजलं होतं. आणि सारखं म्हणजे तोंडी तेच गाणं येत होतं. म्हटलं आपण हेच करून बघूया स्त्री वेशात ते पण. तर मी म्हटलं ठीक आहे, हे आपण करून बघायला काही हरकत नाही आहे. त्या अगोदर पुरुषांचे डान्स पण मी केलेत. असं शाळेमध्ये स्त्री भूमिका मी जास्त करायचो, पण डान्स असं स्त्रियांचा कधी केला नाही. आणि फक्त स्त्री भूमिका करायचो, म्हणजे झाशीची राणी म्हणा, जिजामाता म्हणा, यासारख्या स्त्री भूमिका करायचो. तर मग नंतर मग असं झालं की करून बघूया म्हणून मी सगळ्यात पहिला डान्स माझा अप्सरा आली ह्या गाण्यावर केला. आणि तो सगळ्यात पहिला कार्यक्रम 2012 26 जानेवारी ह्या तारखेला मी केला. पहिल्यांदा स्टेजवरून प्रेक्षकांना फेस करताना तुझा एक्सपिरियन्स कसा होता? पहिल्यांदा असं फेस केलं मी की प्रेक्षकांना फेस करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं दडपण होतं. कारण की मी पहिल्यांदाच लावणी करणार होतो आणि असं तर मी स्टेजला कामं केले त्यामुळे काय एवढं दडपण वाटत नव्हतं, पण तरी पण लावणी करणार आणि ते पण आपल्या स्वतःच्या एरियामध्ये करायचं होतं, त्यामुळे थोडीशी भीती होती की लोक काय म्हणतील,
परत रिस्पॉन्स येईल का ह्या गाण्यांना, मी करतोय ते चांगलं होईल का. आणि जेव्हा स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी एंट्री केली, अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं प्रेक्षकांनी आणि वन्स मोर ओरडायला लागले. आणि खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि असंच प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून मी परफॉर्म करू लागलो आणि नंतर तो प्रवास सुरू झाला. तुला डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिलं प्राइज कुठे मिळालं आणि त्याचं स्वरूप कसं होतं? असं बघायला गेलं तर मी कॉम्पिटिशन फार कमी केले आणि सगळ्यात पहिलं मी कॉम्पिटिशन केलं ऋषी वाल्मिक मित्रमंडळ नायगाव येथे. तेव्हा खूप मोठी कॉम्पिटिशन होत होती आणि माझ्या ताईने मला सांगितलं की तिथे कॉम्पिटिशन होत आहे तर तू जाऊन परफॉर्म कर, तिकडे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट कर. मी आता ठीक आहे, करून बघायला काय हरकत आहे. पहिलं वर्ष केलं मी, पहिल्या वर्षामध्येच मला वाटलं नव्हतं, त्यावेळेला मी मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा ही लावणी केली. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी आणि मला वाटलं नव्हतं की मी पहिलं प्राईज जिंकेन. आणि त्यावेळेला मी माझ्या आयुष्यातली पहिलं कॉम्पिटिशन ते केलं, दीपावली महोत्सव होता तो ॲक्च्युली. आणि तेव्हा मी ते पहिलं प्राईज जिंकलं 15,000 आणि सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्रक मिळालं आणि माझ्या आयुष्यातलं ते सगळ्यात पहिलं कॉम्पिटिशन होतं. आवडती माझी आवडती डान्सर असं म्हणायला गेलं तर दोघांना मी माझं रोल मॉडेल मानलंय आणि त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की लावणी करावी ही त्यांनीच करावी. म्हणजे प्रत्येक डान्सर चांगली लावणी परफॉर्म करते पण माझ्या नजरेत ते माझ्यासाठी रोल मॉडेल ठरले. आणि आवडती लावणी डान्सर म्हटलं की सुरेखा पुणेकर आणि विजया पालव ह्या दोन माझ्या आवडत्या आहेत. आतापर्यंत तू किती डान्स शो केलेस आणि असा कुठला डान्स शो आहे की तिथे तुला प्रेक्षकांनी मोठा भरघोस प्रतिसाद दिला त्या शोला? आतापर्यंत मी असं बघायला गेलं तर 3,500-4,000 मी कार्यक्रम केले आहेत आणि सगळ्यात चांगला प्रतिसाद मला माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईच्या दामोदर हॉल इथे मला मिळाला. जेव्हा मी लावणी सम्राट हा कार्यक्रम करत होतो आणि तेव्हा नुकताच मी कोरस डान्सरमधून लीड डान्सर म्हणून परफॉर्म केलं आणि तेव्हा मला खूप भरपूर ऑडियन्सने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आणि खूप छान वाटलं त्यावेळेला. तो ऑडियन्सचा प्रतिसाद म्हणजे अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी. तुझे देशभरात खूप सारे शो आहे पण मला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रात असा कुठला जिल्हा आहे की तिथले प्रेक्षक तुला आवडतात? निश्चितच तुला सर्व जिल्ह्यातील प्रेक्षक आवडत असतील पण असा विशेष एक कुठला जिल्हा आहे की तिथले प्रेक्षक तुला खूप आवडतात? असं बघायला गेलं तर मी भरपूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम केले आहेत. जवळपास संपूर्ण महाराष्ट्राबाहेर सुद्धा केलेले आहेत आणि आवडता जिल्हा म्हणजे त्या जिल्ह्यात प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि तेव्हा असं बघायला गेलं तर त्या जिल्ह्यात सारखं मला कार्यक्रम करावेसे वाटतात तो म्हणजे पुण्यामध्ये. पुण्यातले रसिक प्रेक्षक अक्षरशः लावणी कलेला जाणकार आहेत ते प्रेक्षक आणि ते खूप चांगलं रिस्पॉन्स करतात लावणीला, त्यामुळे माझा आवडता पुणेमध्ये आहे. नक्कीच मला संदेश द्यायला आवडेल की लावणी तुम्ही सादरीकरण करताना त्याचा मूळ रंग, लावणीचा मूळ रंग कुठेही पुसू नका. लावणी ही पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करा जेणेकरून त्या लावणीमध्ये असलेले भाव आपण प्रेक्षकांसमोर मांडू शकू आणि लावणीमध्ये असलेले विविध रंग, विविध छटा हे आपण लोकांसमोर दाखवू शकू. अशा प्रकारे तुम्ही लावणी सादरीकरण करा. लावणी सादरीकरण करत असताना तुम्ही अंगभर पूर्ण शालू किंवा काठापदराची साडी घाला, नेटची साडी घालू नका. त्यामुळे अंग प्रदर्शन होतं आणि अंग प्रदर्शन झाल्यामुळे लावणी खूप वेगळ्या ट्रॅकवर जाते. त्यामुळे मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही जे लावणी सादरीकरण करता ते लावणीचे सादरीकरण तुम्ही खूप प्युअरिटी म्हणजे पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करा. खूप चांगला संदेश दिलास. जेव्हा तू लावणी डान्स करण्याचा निर्णय घेतला
त्यावेळी तुझी आई असेल तर तुझे कुटुंबी असेल त्यांचं काय म्हणत होतं तुझ्यावर? असं बघायला गेलं तर आई बाबांचं म्हणजे मला बाबा नाही आहेत, मी म्हणजे मी लहान असतानाच बाबा ऑफ झाले आणि तेव्हापासून माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आणि माझा भाऊ आहे. तर मी नाटक करत होतो किंवा सिरियल्स करत होतो तेव्हा आईचं मत असं होतं की हे करतोयस ना, हे पुरुष वेषच करतोयस, तर काही हरकत नाही आहे करण्यासाठी. पण जेव्हा लावणी करायची सुरुवात केली आणि लावणीला चांगला प्रतिसाद आला आणि मी म्हटलं की चला ना आता लावणीमध्ये आपण करिअर करूया आपलं, असं करून मी ठरवलं की अजून लावणीचे शोज करत राहायचे. आणि तेव्हा घरच्यांचा विरोध व्हायला लागला म्हणजे थोडाफार की नको, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. आणि भावाने फारसा काही विरोध नाही केला, पण आईचा थोडाफार, शेवटी आई आहे ती, आणि आईला कुठेतरी टोमणे टांबणे ऐकावे लागले. इवन मला स्वतःला देखील टोमणे टांबणे ऐकावे लागले काही लोकांचे, फॅमिली मेंबर्सचे, की कुठल्याही इव्हेंट म्हणजे त्यांच्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलं की लोक म्हणायची अरे हा तुमचा मुलगा आता काय करतोय, मग आई म्हणायची की लावणी करतो, अरे त्यांना सांगा की नको लावणी, चांगलं करिअर नाही आहे, लावणी पुरुषांनी करायची नसते, बायकांनी केली तर चालते, पुरुषांनी आणि तुमचा मुलगा म्हणजे कसं पुढे कसं होणार, हा आईसमोर प्रश्नचिन्ह उभारायचा. त्यावेळेला खूप विरोध करायचे घरातले की नको हे करू वगैरे वगैरे, अशावरनं खूप खूप यातना मी सहन केल्यात बोलायला गेलं तर. आणि खूप सगळ्या रिलेटिव्सचं पण खूप वाईट शब्द एक कानी पडलेत की आता ते शब्द घ्यावेसे पण नाही वाटत आहे. आणि त्यामुळे खूप खूप त्रास झाला मला ह्या गोष्टीचा. आणि पण आत्ता जेव्हापासून मी कलर्स मराठीला काम केलं तेव्हापासून खूप चांगला रिस्पॉन्स येतो, म्हणजे ज्यांनी 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 मला नाही म्हटलं, ज्यांनी ज्यांनी मला लांब केलं आपल्या ह्याच्यापासून, समाजापासून किंवा ह्या गोष्टीपासून, तर तेच आता रिलेटिव्स मला जवळ करतायत आणि आता ते बोलवत आहेत की या आमच्या घरी बसा वगैरे, तर असं सगळं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या समाजामध्ये एखादी चांगली गोष्ट करायला गेल्यानंतर तिथे त्याला विरोध केला जातो आणि त्यामुळे बरीच लोकही खचून जातात, पण तू खचून न जाता या लावणीमध्ये तू मान सन्मान मिळवलास, त्याबद्दल मी तुझं निश्चितच कौतुक करतो. एका नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे तुझ्याही आयुष्यात चांगला अनुभव, वाईट अनुभव असे अनुभव आले असतील, त्या अनुभवाबद्दल तू आम्हाला काय सांगशील? असं बघायला गेलं तर वाईट अनुभव तर भरपूर आलेले आहेत आयुष्यामध्ये, पूर्ण आत्तापर्यंतचा प्रवास हा वाईट अनुभवामुळेच काही आला. पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं की जेव्हा एखादा पुरुष लावणी करतो तेव्हा त्याला खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आणि असाच एक अनुभव म्हणजे कार्यक्रमासाठी आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो, त्यावेळेला पूर्ण म्हणजे कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती आणि पूर्ण कार्यक्रम आता चालू होणार, इतक्यातच मी त्यावेळेला 16,000 देखणी हा बॅनर करत होतो, म्हणजे त्यावेळेला प्रमोद कांदळकरांबरोबर मी काम करत होतो. आणि तेव्हा सगळी तयारी झाली आहे माझी पूर्ण, आणि पार्टीवाल्यांना समजलं की ह्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे की तो नाचतोय. माझा एक परफॉर्मन्स झाला, त्यांनी येऊन मग मला लिटरली त्यांनी सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही नाचू नका. आणि त्यावेळेला मी त्यांना विचारलं की का म्हणून असं, की नाही तुम्ही मुलगा आहे, तुम्ही मुलांनी लावणी करायची नसते, मुलींनीच करायची असते. आणि अशा वेळेला त्यांनी मला बसायला सांगितलं आणि त्यावेळेला खूप वाईट वाटलं की हे का असं, का मुलांनी लावणी केलेलं पाप आहे. खूप खूप मनाला हर्ट फील झालं त्यावेळेला, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट अनुभव होता. तुझा वाईट अनुभव ऐकून सर्वांनाच वाईट वाटलं, आपल्या प्रेक्षकांनाही वाईट वाटलं, त्यांचे एक्सप्रेशन चेंज झाले, माझे एक्सप्रेशन चेंज झालं, तुझेही एक्सप्रेशन चेंज झाले, तर तू एक चांगला अनुभव सांगून तुझे एक्सप्रेशन, माझे एक्सप्रेशन, प्रेक्षकांचे एक्सप्रेशन तू चेंज करावं अशी मी तुला विनंती. चांगला अनुभव सांगायचं म्हटलं की चांगले अनुभव पण खूप सारे आहेत. तर मी माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण जो होता माझ्यासाठी,
मी कलर्स मराठीचा ढोलकीच्या तालावरचा ग्रँड फिनालेचा परफॉर्म करत होतो. त्यावेळेला परफॉर्मन्स करण्यासाठी रंगमंचावर मी त्या गेलो आणि तेव्हा पाहिलं तर काय, अक्षरशः पायाखालची जमीन सरकली माझी, की ज्या अभिनेत्रीचं गाणं मी करतोय त्या अभिनेत्री माझ्या समोर, लीलाताई गांधी समोर बसल्यात. आणि खूप मनाला आनंद झाला माझा की आपण एवढ्या मोठ्या कलाकारांसमोर त्यांचंच गाणं आपण पेश करणार आहोत, त्यांचंच गाणं आपण करणार आहोत. तर ह्यासाठी मला खूप खूप आनंद वाटतोय आणि हा माझ्या आयुष्यातला हॅपी मुमेंट होता, सगळ्यात हॅपी मुमेंट. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स मॅन परफेक्ट, आणि त्या पद्धतीने तू आज काम केलं आणि ते एक्सपिरियन्स जोरावर आज पर्यंत पोहोचलास. बऱ्याच अशा डान्स स्टाईल आहेत, पण तू लावणीस डान्स स्टाईल का स्वीकार, असं विशेष का होत, किंवा विशेष काय तुम्ही बघितलंस या लावणी डान्स स्टाईल मध्ये आणि ती तू स्वीकारलीस? असं बघायला गेलं तर खूप साऱ्या डान्स स्टाईल आहेत, पण मी अगोदर बऱ्याच असा डान्स स्टाईल केल्या आहेत, म्हणजे ताडपान नृत्य केलं आहे, त्याच्यानंतर भाल्या डान्स केला आहे, कोळी नृत्य केलं आहे, सगळे पुरुष वेशामध्ये केलं आहे. पण जेव्हापासून मी लावणी करायला लागलो तेव्हापासून माझ्याकडे म्हणजे मला पब्लिकचा जो रिस्पॉन्स होता तो खूप खूप जास्त मिळायला लागला. म्हणजे लोकांचं अट्रॅक्शन फक्त माझ्याकडे जायचं. त्यावेळेला मी ग्रुपमध्ये परफॉर्म करायचो तर माझ्याकडे कोणी बघायचं नाही. आणि जेव्हा मी स्वतःचे व्हिडिओ, जेव्हा ते कोळी डान्स वगैरे व्हिडिओ मी स्वतःचे बघितले, तेव्हा मला असं वाटलं की माझी बॉडी लँग्वेज ही थोडीशी लेडीज टाईप आहे, फिमिनिश बॉडी लँग्वेज आहे माझी डान्सची. तर मी म्हटलं की लावणी करून, जेव्हा लावणी केली मी तेव्हा ती कुठेतरी मॅच झालेली मला दिसली, की ही बॉडी लँग्वेज माझी ह्या डान्सला परफेक्ट मॅच होते. म्हणून मी म्हटलं की चला आत्तापासून लावणी करायला सुरुवात करूया. आणि तेव्हापासून माझा लावणीचा प्रवास सुरू झाला. आणि लावणी निवडण्याचं कारण असं आहे की लावणी कुठे वाईट नाही आहे, आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे खूप वेगळा आहे, आणि तो दृष्टिकोन मला बदलायचा आहे. आणि लावणीमध्ये असा एक अटॅचमेंट आहे माझ्यासाठी बघायला गेलं तर, की आतापर्यंत प्रत्येक डान्स स्टाईलच्या एक सीमारेषा असतात, पण लावणीला कुठेही सीमारेषा नाहीये. ती आपण हार्ट टू हार्ट कनेक्ट होऊन, आय टू आय कनेक्ट होऊन अशा प्रकारे ही लावणी सादर केली जाते, त्याला कुठलीही सीमारेषा नाहीये. आणि असं बघायला गेलं तर आपण डायरेक्ट ऑडियन्सशी कनेक्ट असतो तेव्हा. त्यामुळे मला लावणी ही खूप आवडायला लागली, म्हणजे करण्यासाठी. आणि मग मी ठरवलं की आता करायची तर आपण लावणीच करायची. माझ्यासाठी लावणीचं महत्व, अरे लावणीचं महत्व तर खूप जास्त आहे माझ्यासाठी, की लावणी ही आतापर्यंत चालत आलेली लावणी परंपरा ही आत्ताचपासूनची नाहीये. लावणी परंपरा ही 450-400 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि लावणीमध्ये सगळ्यात पहिला पुरुष नर्तक 200-250 वर्षाच्या काळापासून आहे, ते लावणी करत आलंय. तर लावणी करणारा पहिला पुरुष म्हणजे परशुराम शाहीर परशुराम ह्यांच्या तमाशातला तेली नावाचा जो होता, तेली नावाचा जो नर्तक होता, हा पहिला नर्तक होता लावणीचा. आणि त्यांनी ही परंपरा सुरू केली आणि ती परंपरा काही काळानंतर खंडित झाली, पण नंतर अजूनही ह्या आधुनिक काळामध्ये सुद्धा ही परंपरा आम्ही आता चालवतो. पारंपरिक लावणी टिकवून ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यातून बघून मी लावणीचं महत्व मी प्रत्येक रसिकांना, प्रत्येक कलाकारांना सांगू इच्छितो. चांगल्या पद्धतीने तू सांगितलं की तुझ्या आयुष्यात लावणीचं महत्व काय, पण आमच्याकडे एक चित्रफित आहे की त्यामध्ये तू सर्व महाराष्ट्राच्या समोर लावणीचं तुझ्यासाठी महत्व आहे त्याची एक छोटीशी चित्रफित आमच्याकडे आहे, ते आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि तूही बघणार आहेस. तर चित्रफित आपण बघूया. लावणीवर माझं खूप मनापासून ठेवलं. लावणी म्हणजे माझं काळीज आहे. लावणी म्हणजे प्रेक्षक म्हणजे माझा जीव आहे, आणि घुंगर म्हणजे माझं मन आहे. मी खरं सांगते, लावणीसाठी मी काही करू शकते. मी इथपर्यंत पोहोचू शकते की मी
माझ्या शरीरावर लिंग प्रवर्तनाची शस्त्रक्रिया सुद्धा मी करू केली, कारण की माझं लावणीवर इतकं प्रेम आहे, लावणीसाठी मी काही करू शकते. लावणी म्हणजे असे बरेच प्रकार आहेत, त्या प्रकारांबद्दल तू काय सांगशील? असं बघायला गेलं तर लावणीमध्ये आम्ही अनेक प्रकार सादर करत असतो. तर आत्तापर्यंत लावणी ही फक्त परफॉर्म सुद्धा केली जाते, काही लावण्या ज्या आहेत त्या नाचून गाऊन सुद्धा केल्या जातात. आणि मी स्वतःचं कौतुक नाही करत, पण आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये असे दोनच कलाकार, पुरुष लावणी कलाकार झालेले आहेत जे आत्तापर्यंत लावणी गाऊन विथ परफॉर्म करतायत. असे दोन कलाकार म्हणजे एक मंगेश मोकाशी आणि अक्षय मालवणकर. त्यामुळे माझं नाव ह्या याच्यामध्ये आत्ता कुठेतरी होत चाललंय. आणि मी आत्तापर्यंत कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावर ह्या कार्यक्रम केला, त्याच्यानंतर ढोलकी झाली बोलकी हा कार्यक्रम केला, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम मी केलेले आहेत. आणि सध्या ॲक्टिंगकडे पण थोडंसं माझं कल आहे. आणि लावणी मी स्वतः गाऊन नाचून परफॉर्म करतो, तर त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवेन. शर मी नक्कीच तुमच्या समोर पारंपरिक लावणी सादर करेल. असा प्रश्न विचारलायस की खूप चांगला प्रश्न आहे हा. पारंपरिक आणि वेस्टर्न लावणी अशा प्रकारच्या दोन्ही लावण्या खूप चांगल्या आहेत असं नाही की कुठली, पण पारंपरिक लावणी मी निवडेन. कारण की पारंपरिकमध्ये जो शृंगार रस आहे, पारंपरिक लावणीमध्ये जे कनेक्टिव्हिटी आहे ऑडियन्सशी ती खूप चांगल्या प्रकारे करता येते. आणि पारंपरिक लावणी ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे. आणि ह्या गोष्टीचं काही वाईट वाटतं कधी कधी की आत्ताच्या मुली जे आहेत, आत्ताची मुलं जे आहेत ती पारंपरिक लावणीकडे फारसा कल नाही आहे त्यांचा. त्यांचा कल आधुनिक म्हणजे बॉलिवूड लावणीकडे आहे, वेस्टर्न लावणीकडे आहे. तर वेस्टर्न लावणीसुद्धा चांगली आहे असं बघायला गेलं तर, पण लावणी कुठेतरी हरपत चालली आहे. आणि मला एक म्हणायचं आहे की आत्तापर्यंत आपल्या भारताबाहेर अनेक शोज होत असतात, त्यामध्ये त्या कल्चरचे जे डान्सर्स आहेत, त्या कल्चरचे डान्सर्स फक्त त्या कल्चरचेच डान्स करत असतात. ते कुठेही आपल्या लावणीला घुसवत नाही, त्या लावणीला मॅच करत नाही. म्हण मला वाटतं असं की आपण का लावणीमध्ये इतर डान्स फॉर्म मॅच करावे? आपली जी प्युअरिटी आहे ती आपण रसिकांसमोर मांडावी ना. आपण का दुसऱ्यांचे डान्स फॉर्म सगळे एकत्र करून आपण त्यांचे डान्स फॉर्म एस्टॅब्लिश करायचे? मला तरी असं वाटतं की लावणी पारंपरिकच सादरीकरण झालं पाहिजे. पूर्ण अंग, पूर्ण नखशिकांत लावणीची साडी जी आहे, नववारी साडी, ही पूर्ण अंग झाकून प्रदर्शन केलं पाहिजे. शृंगारिकपणा तो दिसला पाहिजे. त्यामुळे माझं जास्त कल हा पारंपरिक लावणीकडे आहे. जवळपास 4000 वर तुम्ही महाराष्ट्र असे देशामध्ये कार्यक्रम केले, परदेशात तरी लावणी सादर करण्याचा योग नाही? आतापर्यंत मी भारताबाहेर तरी लावणी सादरीकरण केलेली नाहीये, पण चान्स आला होता मला, भारताबाहेर बोलवणं आलं होतं. त्यावेळेला माझं वय कमी असल्यामुळे, 17 वर्षाचं असल्यामुळे मला भारताबाहेर जाता नाही आलं. माझा पासपोर्ट रेडी होत नव्हता, त्यामुळे मी भारताबाहेर अजून लावणी सादरीकरण केलेली नाही. प्रश्न आहे आतापर्यंत मुलगी समजून किती जणांनी प्रपोज, असं बघायला गेलं तर खूप सारे प्रपोज येत असतात.
एक मुलगी समजून खूप लोक मला प्रपोज करतात, खूप मुलं प्रपोज करतात. म्हणजे कसं, कार्यक्रम चालू असताना, परफॉर्मन्स चालू असताना की काही मुलं थांबतात अक्षरशः आमच्यासाठी की कोण आहे बघूया जरा, आपण ओळख काढूया, नंबर घेऊया वगैरे ह्याच्यासाठी. पण एकदा असंच झालेलं, मी जेव्हा लावणी करून माझं लावणीचं परफॉर्मन्स सुरू होता, एक मुलगा अक्षरशः माझ्यासाठी थांबला होता तो तिकडे की आपण हिचा नंबर घेऊन राहूया. मग मी म्हटलं की मी चेंज करते, मग मी बाहेर येते, मग तुम्ही आपण बोलूया म्हटलं. असं करत मी त्याला तात्काळ तिकडेच थांबवून ठेवलं बाहेर. मी चेंज वगैरे केलं आणि मी निघालो घरी जायसाठी. पण त्याला शेवटपर्यंत काय कळलं नाही की मी मुलगा आहे म्हणून. आणि तो थांबला अक्षरशः. आणि मलाच नंतर त्यांनी विचारलं की त्या मॅडम ज्या होत्या आतमध्ये, त्या आता डान्स करत होत्या, त्या कुठे गेल्या. मी त्यांना म्हटलं त्या आतमध्ये चेंज करतात, ती येतील आता बाहेर. असं करून मी पळ काढली तिकडून. अक्षरशः म्हणजे बोलतात ना, मुलं वेडीच होतात. आणि असे भरपूर प्रपोज झालेले आहेत, पण कुठे आता त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही का. त्यामुळे खूप आहेत अशी अशी मागे लाईन लागलेली. हा, स्पेशल थँक्स मी आई न्यूज ह्या चॅनलचं मानेन. आणि मला अक्षय पाटील ह्या, तुम्ही मला बोलवलं तुम्ही लोकांनी आणि मला इन्व्हिटेशन दिलं की ह्या लावणी ह्या कार्यक्रमामध्ये आपण लावणीबद्दल माहिती आणि माझा इंटरव्ह्यू घेतला तुम्ही. खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच चॅनलला सगळ्यांनी म्हणून सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. जली को आग कहते हैं, बुझी को खाक कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को खाक कहते हैं. और जिस डांस स्टाइल में महिलाओं की मत्ती डाली है, उस डांस स्टाइल में अपनी छाप छोड़ने वाले इस लावणी कलाकार को अक्षय मालवणकर कहते हैं. अक्षय मालवणकर कहते हैं. खूप चांगला गप्पा झाला अक्षय, तुझे सुद्धा एक धन्यवाद की आमच्या तू विनंतीला मान देऊन आज सेलिब्रिटी या मंचावर येण्याची तुझी तयारी दाखवली. आणि हा एपिसोड इथे संपला असं मी जाहीर करतो. नवीन एपिसोड से आपण भेटूया नवीन भागात आई न्यूज प्रस्तुत सेलिब्रिटी मंचावर. आणि जाता जाता तुमच्यासाठी सूचना असेल, जर आपला हा एपिसोड आवडला असेल, मला आपला आशीर्वाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.